चक्रीय चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हिप. ऑल व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाईज ऑन द सेम सर्कल देन इट इज कॉल्ड द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजेच चौकोनाचे चार ही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. मित्रांनो, ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आपण वहीमध्ये लिहून घेतली तर फारच चांगलं होईल. आता कुणीही गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड डे असे मेसेज कमेंट्समध्ये नकोयत. मला तुमच्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत. तिथं तुमचं नाव, तुमची शाळा हे पण लिहिणं अपेक्षित आहे. तर मध्ये अशा प्रकारे कोणतेही कमेंट्स नकोय. मला समोर तुमच्या कमेंट्स दिसतात त्यामुळं तुम्ही असं समजू नका की तुमच्या कमेंट्स मला दिसत नाही. तुम्ही कमेंट्स काय टाकताय तुमच्या नावासहित आता मी कमेंट्स चालू असताना सेशनमध्ये सांगू शकतो, त्यामुळं कुणी टाकू नका. चक्रीय चौकोनाची म्हणजे चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन इट इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय ह्याच्यामध्ये तर आपण पाहूया. चौकोनाचे चारही शिरोबिंदू जर एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. पहा, आता मी एक वर्तुळ काढतोय. ओ केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि या ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळावर चार बिंदू घेतले. हा एक बिंदू आणि हा बिंदू असे चार बिंदू घेतले आणि त्या चार बिंदूंपैकी दोन दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आपण ए बी सी डी आणि हा क्वाड्रिलॅटरल पूर्ण केला म्हणजे चौकोन काढलेला आहे. आता याच्यामध्ये फिगरमध्ये काय नोट करायचं आहे तर दिलेला चौकोन म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे आपल्याला गिवन मध्ये लिहायचंय. मग गिवन चक्रीय चौकोनाचे आपण प्रमेय पाहतोय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. थेरम अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजेच चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोन म्हणतात. मग आता आपण पाहूया. आता हे प्रमेय देताना परीक्षेमध्ये 3 मार्कांसाठी जर विचारलं तर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 ए मध्ये हा प्रश्न समाविष्ट केला जाऊ शकतो. मग आता काय केलं जातं तर ह्या प्रमेय पूर्ण दिलं जातं आणि प्रमेयाच्या रिकाम्या चौकटी ज्या आहेत त्या रिकाम्या चौकटी भरायला आपल्याला विचारलं जातं. आता रिकाम्या चौकटी काय आहेत आणि त्या कशा भरायच्या त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. तर ओ केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळावर चार बिंदू ए बी सी आणि डी घेतले आणि ते बिंदू आपण जोडले तर त्या ठिकाणी एक चक्रीय चौकोन म्हणजे ए बी सी डी हा आपल्याला मिळाला. गिवन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायक्लिक म्हणजे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. टू प्रूव काय आपल्याला साध्य करायचं आहे तर अपोजिट अँगल आधी लक्षात घ्या. ए चा अपोजिट सी आहे, बी चा अपोजिट डी आहे, म्हणजे ए च्या विरुद्ध कोन सी आहे आणि बी चा विरुद्ध कोन डी आहे, त्याचे सम्मुख कोन. सम्मुख कोन ए चा सम्मुख कोन सी आहे आणि बी चा सम्मुख कोन डी आहे, म्हणजे अपोजिट अँगल त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. टू प्रूव ए प्लस बी अँगल ए प्लस अँगल बी डी इज इक्वल टू
is equal to 180. Then dash म्हणजे चौकट दिली आणि angle C is equal to 180. मित्रांनो काय लिहिता येईल आपल्याला त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे की आपण काय लिहितोय त्याच्यामध्ये ते पहा. तर या ठिकाणी आपल्याला काय देईल A एंगल A प्लस एंगल C इज इक्वल टू 180. आपण आता दुसरा भाग पाहूया. आता सिद्धतेकडे जाऊया. प्रूफ इथं कन्स्ट्रक्शन करण्याची गरज नाही. आता सिद्धता देऊया आपण. तर अशा प्रकारे तुम्हाला सिद्धता दिली जाते आणि याच्या काही फिल इन द ब्लँक्स सोडल्या जातात. तर प्रूफ एंगल आर्क ए बी सी इज द इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड एंगल ए डी सी. म्हणजेच कोण ए डी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस ए बी सी अंतरखंडित केलेला आहे. म्हणून अँगल ए डी सी इज इक्वल टू हाफ इंटू डॅश. तर या ठिकाणी काय येईल तर आपण पाहतोय की ए डी सी कोण हा ए डी सी ह्या कोणाचं माप ह्या ए डी सीचं माप आपण प्रमेय पाहिलेलं आहे. अंतर्लिखित कोणाचं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच त्याचं माप आणि त्याने अंतर त्या कोणाचं माप काय असतं त्याच्या निम्म असतं. मग एक छेद दोन ए बी सी मग आपल्याला काय येणार आहे इथं ए बी सी. म्हणून इथलं काय येणार आहे हाफ इंटू मेजर आर्क ए बी सी. त्याचप्रमाणे आता दुसरा जर आपण अँगल आता कोणता घेतला ए डी सी घेतला आता बी जर घेतला तर त्या ठिकाणी सिमिलरली म्हणजे ह्या ठिकाणी ए बी सी मध्ये हा ए डी सी इन्स्क्राइब झालेला म्हणजे अंतर्लिखित कोण आहे कुणामध्ये आर्क ए बी सी. आर्क ए बी सी हा ह्या कोणा कंसामध्ये अंतर्लिखित झालेला कोण होता. आता दुसरा सिमिलरली ए बी सी हा ए बी सी हा कुणामध्ये झालेला आहे आर्क ए डी सी मध्ये हा वरचे आर्क ए डी सी. म्हणून हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी कुणाबरोबर तर इथं कुणाबरोबर येणार आहे आता अँगल ए बी सी. म्हणजे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. इथं इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू. आता ह्या दोघांची जर बेरीज केली लेफ्ट हँड साइड ए डी सी प्लस ए बी सी इथं घेतलेलं आहे पहा दोघांची ऍडिशन केली इक्वेशन वन अँड टू. इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू आपण घेतलं तर इथं दोघांची बेरीज केली काय येणार हाफ इंटू आता ए डी सी ने अंतरखंडित केलेला कोण कंस कोणता आहे. तर ए डी सीचं माप काय येईल ते लिहायचंय आपल्याला. तर ए डी सी हा काय येईल ते लिहायचंय. तर मेजर आर्क ए बी सी प्लस हाफ इंटू मेजर आर्क ए डी सी फ्रॉम वन अँड टू. नेक्स्ट मेजर आर्क मेजर अँगल ए डी सी प्लस मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क ए बी सी प्लस हाफ इंटू मेजर आर्क ए डी सी. दोघांमध्ये हाफ कॉमन काढला आणि पुढे आपल्याला काय लिहिता येईल. आता हा हाफ इथं कॉमन काढल्यानंतर ए बी सी आकृतीमध्ये पहा मी इथून सुरुवात करतोय ए बी सी आणि दुसरी आर्क आहे ए डी सी. ए पासून डी सी इथपर्यंत आलं तर पूर्ण वर्तुळ तयार झालं. मग हाफ इंटू ह्या ठिकाणी पूर्ण ह्या चौकटी कंसाच्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल 360 डिग्री. मग दोनने जर आपण टू ने 360 ला डिवाइड केलं टू वन द टू टू वन द टू टू एट इज द 16 अँड झिरो म्हणजे डेअर फोर 180 डिग्री. डेअर फोर ए मेजर अँगल ए डी सी प्लस मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँड सिमिलरली आता आपण ए डी सी आणि ए बी सी घेतला म्हणजे अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 आला. त्याचप्रमाणे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 आपल्याला प्रूव्ह करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सहा ठिकाणी चौकटी परीक्षेला सोडल्या जातील आणि त्या सहा ठिकाणच्या ज्या चौकटी म्हणजेच अर्ध्या अर्ध्या मार्काला ती चौकट आपल्याला असणार आहे. आणि हे पूर्ण
अशा प्रकारे हे प्रमेय आपल्याला प्रमेयाची सिद्धता देता येणार आहे. तर आपण ही प्रमेयाची सिद्धता अशा पद्धतीने द्यायची आहे. आता पुढे आपण पाहूया की दुसरा याच्यातलं दुसरं उदाहरण. आता याच्यामध्ये आपल्याला चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहायचाय. काय आहे व्यत्यास? तर चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. प्रमेय काय? चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज द कॉन्करंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल.